subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. पनवेल महानगरपालिकेच्या कल्पतरू सोसायटीच्या बाजूला राजीव गांधी पार्क गार्डन, म्हात्रे हॉस्पिटल, गावदेवी मंदिर, मार्केट यार्ड अशा वेगवेगळ्या कामांची पाहणी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केली असून वेगवेगळ्या ठिकाणी दुरुस्तीकरणाचे काम चालू असल्याचे परेश ठाकूर यांनी सांगत पनवेल महानगरपालिकेशी संपर्क साधून 30 लाखापेक्षा जास्त कामे करून घेत असल्याचेही सांगितले. तसेच काही कामे वैयक्तिक फंडातून करत असून राजीव गांधी पार्क गार्डन हे पनवेल शहरातील आकर्षणाचे केंद्र बनेल अशी आशा परेश ठाकूर यांनी व्यक्त केली. आता सध्या आम्ही या पनवेल महानगरपालिकेच्या या कल्पतरू सोसायटीच्या बाजूचा राजीव गांधी पार्क या इथे पाहण्यासाठी आलेलो होतो. हा जो गार्डन आहे तो कल्पतरू बिल्डरनी बांधून पनवेल महानगरपालिकेला दिलेला आहे. परंतु 2019 नंतर मग याच्या या गार्डनकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या इथे या गार्डनची फार मोठ्या प्रमाणामध्ये दुरावस्था झालेली होती. तरी मग सांगतं या येथील कल्पतरूच्या सर्व नागरिकांनी आणि त्याचप्रमाणे इथे चालायला येणारे या गार्डनला व्हिजिट देणारे या सर्वांनी मला त्याबद्दल मला विनंती केलेली होती. तर मग त्यानुसार मग या गार्डनमध्ये अनेक कामं आम्ही काढलेली आहेत. सर्वप्रथम इथे टॉयलेट पूर्णपणे बंद पडलेले होते. टॉयलेटचं काम या इथं पूर्ण चांगल्या रीतीने करत आहोत. त्याच्याच बरोबरीने या इथे झाडं जी झाडांची दुर्दशा झालेली होती त्याच्याचबरोबर या इथं इतर जे इक्विपमेंट्स होते गार्डनचे इक्विपमेंट्स होते खेळण्याचे इक्विपमेंट्स होते या सर्वांची दुर्दशा झालेली होती. तर त्याप्रकारे महानगरपालिकेला संपर्क साधून मग महानगरपालिकेकडून अंदाजे 30 लाखापेक्षा जास्तची कामं ही या इथे करून घेत आहोत. आणि त्याचबरोबर कल्पतरू बिल्डरलासुद्धा कॉन्टॅक्ट करून झाडांची म्हणजे हॉर्टिकल्चरची कामं ही त्यांच्याकडून करून घेतलेली आहेत. त्यांचीसुद्धा या इथे चांगल्या प्रकारे त्यांचा या इथे सहकार्य लाभलेलं आहे. आणि काही कामं ही मी माझ्या वैयक्तिक फंडातून मी करत आहे. तर नक्की सांगता इथं नागरिकांना नागरिकांनी इथं समाधान त्याच्याबद्दल व्यक्त केलेलं आहे. आणि हा गार्डन हा एक पनवेलचं एक समजा आणखीन एक वैभवाचं केंद्र आकर्षणाचं केंद्र या इथे होईल असेच अशी मला आशा आहे. तरी माझं सर्व नागरिकांना आवाहन आहे की आपण सकाळचा मॉर्निंग वॉक असेल किंवा संध्याकाळी आपल्याला आपल्या परिवारासह किंवा मित्रपरिवारासह आपल्याला जर सांगता आपल्याला कुठे विरंगुळासाठी जायचं असेल तर आपल्याला वडाळ तलावाच्या इतकंच आकर्षक असं एक सांगता या इथे पार्क हा सुद्धा पुन्हा एकदा डेव्हलप झालेला आहे. आपण याचा इथे आस्वाद घ्यावा असं मी आपल्याला सांगेन. त्याच्याच बरोबरीने बोरी मस्जिदच्या या इथेसुद्धा काही कामं आहेत त्याचं आम्ही बोरी मस्जिदच्या इथेसुद्धा आम्ही भेट दिली. त्याचप्रमाणे इथे संभाजी महाराज ग्राउंड याचंसुद्धा कामाची आम्ही पाहणी केली. आणि त्याचबरोबरीने म्हात्रे हॉस्पिटलच्या इथेसुद्धा रस्त्याची कामं चालू आहेत. आणि त्याचप्रमाणे लोकनेते दिवावाटील विद्यालय याची कामं ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहेत त्याचीसुद्धा आम्ही त्याचीसुद्धा पाहणी केली. चांगल्या रीतीने सर्व ठिकाणी कामं चालू आहेत. आणि नक्कीच याच्यामुळे या सर्व प्रकल्पांच्यामुळे इथं पनवेलच्या वैभवामध्ये भर पडल्याशिवाय राहणार नाही असंच मला इथं भरोसा आहे. सभागृहनेते परेश ठाकूर हे मान्सूनपूर्वी प्रभाग क्रमांक 19 मधील कामांची पाहणी करत असताना मान्सूनपूर्वीच्या वेगवेगळ्या कामांमुळे पनवेल शहराच्या वैभवामध्ये नक्कीच भर पडेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जेतपालसह शिल्पा नरवडे यांचा रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.